चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाच्या निमित्ताने गणेश भक्तांच्या मनामधल्या भावना देखील जाणून घेतलेल्या आहेत आमच्या प्रतिनिधी मनोज दयाकर यांनी, पाहूयात. काही दिवसांवरती गणेशोत्सव आहे आणि अवघे 6 ते 7 दिवस राहिलेत गणेशोत्सवासाठी आणि सार्वजनिक मंडळाकडनं आपण मिळतो. आगमन सोहळा सुरू झालेला आहे. आज चिंचपोकळ्या चिंतामणी बाप्पाचा आगमन सोहळा हा पार पडत आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी लालबाग परिसरामध्ये झालेली आहे. आता आपण लालबाग परिसरामध्ये आहे, आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही नागरिकांची झालेली आहे. मोठ्या संख्येने नागरिक आपल्या बाप्पाचा आगमन सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. लांबून लांबून नागरिक या ठिकाणी आपल्या बाप्पाच्या सोहळ्यासाठी आलेले आहेत. आपण बघू शकता बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी बिल्डिंग मधून पण नागरिक हे आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा हा बघत आहे. तसंच आपण बघितलं यासाठी मोठ्या प्रमाणात बँचो डीजे तसंच वेगवेगळे ढोल ताशे पथक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळ्यासाठी आलेले आहेत. आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पुढे कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. तसंच आपण बघितलं या ठिकाणच्या लालबाग परिसरामध्ये सगळे रस्ते आज बंद करण्यात आलेले आहेत, कारण की मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळ्यासाठी आलेले आहेत. आणि आपण आपल्या बरोबर काही मंडळाचे आयोजक आहेत म्हणजे सभासद आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. काय सांगा, दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडत आहे. त्याची आतुरतेने वाट पाहत होती ही जनता. हा चिंतामणी हा मानाचा हा 105 वर्षाचा झालेला असून त्याच्या या 105 वर्षाच्या अखंड कार्याचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक नावाजलेला असा हा गणपती आहे. हा चिंतामणी मानाचा हा चिंचपोकळीचा गेली अनेक वर्ष सातत्याने हा आगमनाधीश म्हणून याचं नाव अखंड महाराष्ट्रात समुद्राच्या 7 समुद्रापलीकडे गेलेला आहे. असा हा चिंतामणी आपल्या आगमन सोहळ्यासाठी तमाम जनता या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून या ठिकाणी पोलिसांचा सुरक्षा कवच देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. अनेक अनेक कलावंत देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्या काय सांगाल या ठिकाणी मंडळाकडनं काय देखभाल घेण्यात मंडळाकडनं स्पेशली आम्ही पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि आगमन आपला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरक्षिततेत आणि कुठल्याही प्रकारे गालबोट न लावता आमचं हे मंडळ शिस्तबद्ध पद्धतीने आगमन सोहळा चालत आहे. नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देखभाल ही मंडळाकडनं घेतली जाते. तसंच आपण बघितलं या ठिकाणी सेल्फीचा क्रेज युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मोठ्या संख्येने कार्य आपण म्हणतो कॅमेरे असतील मोबाईल असतील या ठिकाणी उंचावलेले आहेत आणि आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन सोहळ्याचे कॅप्चरिंग या ठिकाणी मोबाईलमध्ये सुरू आहे. आणि आपण म्हणतो आता थोड्याच वेळात बाप्पा हा चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळामध्ये दाखल होणार आहे. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असेल तसंच युवकांची गर्दी असेल या ठिकाणी, तसेच आपण बघितलं महिलांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी चिंचपोकळीच्या चिंतामणी बाप्पासाठी झालेली आहे आणि आपण बघितलं याचा क्रेज हा वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोटसा, मनोज दारकर, जय महाशी न्यूज, मुंबई. गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी. गणेश भक्तांनो जल्लोष करताना काळजी घ्या. बाप्पाच्या मिरवणूक मार्गावरती तब्बल 13 धोकादायक पूल आहेत आणि या धोकादायक पुलांची यादी जाहीर झालेली आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे, मात्र बाप्पाच्या आगमन मार्गावरती तब्बल 13 पूल धोकादायक असल्यामुळे बाप्पाची मिरवणूक काढताना काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेने केलेलं आहे. तर कोणकोणते पूल धोकादायक आहेत पाहूयात. तर मिरवणूक मार्गावरील 13 धोकादायक पूल आहे. यामध्ये परळ मधला ब्रिटिशकालीन पूल तसेच लालबाग मधला ब्रिटिशकालीन पूल, करी रोड रेल्वे पूल, चिंचपोकळी रेल्वे पूल, त्याचप्रमाणे शिव रेल्वे पूल तसेच घाटकोपर रेल्वे पूल धोकादायक यादीमध्ये आहे. सँडहर्स्ट रोड रेल्वे पूल तसेच मरीन लाईन्स रेल्वे पूल हे देखील धोकादायक यादीमध्ये आहेत. चर्नी रोड रेल्वे पूल, ग्रँड रोड रेल्वे पूल, कामाठीपुरा रेल्वे पूल, मुंबई सेंट्रल तसेच महालक्ष्मी स्थानक रेल्वे पूल हे देखील धोकादायक यादीमध्ये आहेत. शिवाय कॅरोल रेल्वे पूल, प्रभादेवी टिळक रेल्वे पूल दादर धोकादायक पुलांच्या यादीमध्ये आहेत.